प्रणव रेणावीकर। पुढच्या पुढचा जो विद्यार्थी आहे, मी अशी गावडे सरांना विनंती करीन की त्यांनी त्याचं कौतुक करावं। या विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य असं की सगळ्या सुखसोयी उपलब्ध असताना पण अनेक लोक अभ्यास करत नाहीत, पण काही लोक त्याचा फायदा करून घेतात आणि चांगले गुण मिळवतात। हा मुलगा कुठल्याही सोयी नसताना, घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे, पण अगेन्स्ट ऑल ऑड्स त्यांनी अतिशय मेहनत घेऊन तो पुणे विभागात PCM ग्रुपला पहिला आलाय। निशांत पटवर्धन 196 मार्क्स। आणि त्याच्या या यशाचं श्रेय निगडीचे बाबर सायन्स क्लासचे श्री योगेश बाबर यांना जातं। एकही रुपया त्याकडनं फी न घेता त्यांनी त्याला अतिशय मदत केली, अगदी लहान भावासारखं ट्रीट केलं, तो त्यांच्याच क्लासरूममध्ये अभ्यास करायचा। निशांत पटवर्धन आता एडनेक्साला जे काय थोडंफार यश मिळालं तर त्याचं मी सांगितलं मगाशी, क्रेडिट हे फक्त आम्ही घेऊन उपयोग नाही, अनेक लोकांनी आम्हाला यासाठी मदत केली आहे। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो कंटेंट। आम्हाला चांगलं कंटेंट प्रोव्हाइड करणाऱ्या शिक्षकांचा आम्ही इथे सत्कार करणार आहोत। सुरुवातीला विनोद सुतवणे सर, बायोलॉजी हा विषय त्यांचा, विनोद सुतवणे सर। यानंतर सुजाता लेले मॅडम, मॅथमॅटिक्सचे कंटेंट लिहिण्यासाठी त्यांनी अतिशय मदत केली। चितळे मॅडम, केमिस्ट्री विषय त्याची जबाबदारी मॅडमकडे होती। हे लोक अतिशय महत्त्वाचे आहेत, याचं कारण आम्ही आस्क क्वेरी हा जो आमचा फीचर आहे, CET च्या 3-4 दिवस आधी अराउंड 40 ते 50 क्वेरीज मुलं विचारायची आणि तिथे 2 दिवसांनी उत्तर देतो असं म्हणून चालणारं नव्हतं, पण या सगळ्या लोकांनी अगदी अगत्यानी त्याच दिवशी त्या क्वेरी सॉल्व केल्या। यानंतर श्रीयश दीक्षित, यंग डायनामिक अँड व्हेरी पॉप्युलर अमंग स्टुडंट। श्रीयश दीक्षित, केमिस्ट्री हा त्यांचा विषय, रिलायबल पब्लिकेशनचे केमिस्ट्री पुस्तकाचे ऑथर। यानंतर श्री शिरीष आपटे, यांच्या मदतीशिवाय एडनेक्सा पुढे येऊ शकलं नसतं। सर्व आघाड्यांवर ते आम्हाला मदत करतात, ते चांगले वक्ते आहेत, चांगले शिक्षक आहेत, चांगले काउन्सिलर आहेत, असं अष्टपैलू व्यक्तित्व असणारे, व्यक्तिमत्व असणारे श्री शिरीष आपटे। श्री फडके सर, SP कॉलेजचे पूर्वीचे व्हाईस प्रिन्सिपल, बायोलॉजी या विषयात ते आम्हाला मदत करतात। संजीव जगताप सर, SP कॉलेजचे, केमिस्ट्री हा त्यांचा विषय। सौप्रीती परुळेकर मॅडम, सिनेट मेंबर आहेत, अप्लाइड मेकॅनिक्स शिकवतात MIT कॉलेजला। योगेश बाबर सर, निगडीत त्यांचे क्लासेस आहेत, बी इन्स्ट्रुमेंटेशन फ्रॉम COEP, अनेक वर्ष DY पाटील कॉलेजमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन हा विषय शिकवला आहे।
आणि आता त्यांचे स्वतःचे क्लासेस आहेत. आम्हा क्लासवाल्यांपुढे ते एक आदर्श आहेत, कारण फी देऊ शकतो त्यालाच प्रवेश न देता ज्याची शिकायची इच्छा आहे अशा लोकांना मदत करावी, हे त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, प्रोफेसर ए जे बापट सर हे खास मुंबईहून इथे आले आहेत माझ्या मते, आणि मी त्यांना म्हणतो 75 years यंग. म्हणजे आम्ही जितकं काम करत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने ते जास्त काम करतात. म्हणजे या वयात पण त्यांचा प्रचंड उत्साह आहे, आणि फिजिक्स सारखा कठीण विषय हा त्यांच्या पण मुलांना नक्की सोपा वाटेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे एडनेक्साच्या यशात कंटेंट प्रोव्हायडर तर महत्वाचे आहेतच, पण एडनेक्साच्या ज्या जाहिराती आहेत किंवा होर्डिंग्ज आहेत, अनेक लोक विचारतात की इतकं छान त्याचं डिझाईन कोणी केलंय, तर क्रेडिट गोज टू उदय बांदिवडेकर. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. त्यानंतर प्रमोद आंबेकर, आम्ही आंबेकर काका असं त्यांना म्हणतो, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि चुकल्यावर कान पिळायचा अधिकार असलेले श्री प्रमोद आंबेकर. यानंतर मनोरंजनचे श्री मोहन कुलकर्णी, जाहिरात या विषयी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्री मोहन कुलकर्णी. टिळक स्मारकचे व्यवस्थापक श्री गुप्ते, गुप्ते काकांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. एखादा कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर अनेक मार्गांनी त्याची जाहिरात करणं आवश्यक असतं. त्यातलं एक माध्यम आहे पॅम्फलेट डिस्ट्रीब्युशन. अतिशय अवघड प्रकार आहे, कारण तिथे रात्रभर थांबायला लागतं, पण केवळ आपुलकीपोटी असं करणारा कुशल बांदिवडेकर याला मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. लास्ट बट नॉट द लिस्ट अगेन, आशा पब्लिसिटीचे कुडाळ सर, केवळ त्यांनी सपोर्ट केल्यामुळेच आम्हाला अशी होर्डिंग्स घेता आली. मला सरांचं यासाठी मी अभिनंदन करेन आणि आभार मानेन की आम्हाला ती होर्डिंग्स घेणं अजिबात शक्य नव्हतं, पण एक चांगला उपक्रम म्हणून त्यांनी आम्हाला अगदी कमी दरात उपलब्ध करून दिली.